Oh, ay. किती मोठे मुंबई आणि या मोठ्या बिल्डिंगा काय बाया करू ना. आणि या समृद्ध बिल्डिंगला काचा लावले ते या हॅलो केवढं मोठं इमानवरून चाललं या बाया. कसलो मोठ लट्टी मान आहे आमच्या गावाला तर एवढंसच दिसतंय बघा हे मान. पण मला एक कळत नाही हे मान जर त्या बिल्डिंगवर पडलं काचाच्या तर ते काचाच्या बिल्डिंगच्या सगळ्या काचा फाटक्याने फुटतेल्या का नाही. काय बाया त्या मालकाचं समजा नुकसानच की हां काय बाया. माझा तर जीव नुसतं दाटून आलाय बघा ह्या मुंबईत कधी जाते गावाला झाले बर का हो. भया काय माणूस आहे त्या बायाने फिट पॅन्ट हितवरच घातली त्यांच्याकडेच बघत बसलं ते या काय अक्कल बिक्कल आहे का नाही. मला उद्या आपल्या उद्या बसून इष्टीत बाद झालं ह्या मुंबईचं कौतुक मरायचं ह्या मुंबईत काम तर हवं. हे मला म्हटलं चल तुला बागेत बसू बागेत फिरवतो बागेत हिंडवतो आणि कशाचं काय त्या बागेत गेली काय पाय तुम्हाला सांगू. सगळीकडं झुडपी झाडाखाली बसले ते या आणि कशाच मी तर नुसतं लाजून गेली काय हाय. अहो ते काय बोलत होती कुचू कुचू करत होती मागणं नुसते डोकेच दिसायचे तोंडच दिसत नव्हते आणि आमचं ही खुशाल त्यांच्याकडे बघत बसलो ते या. मग मला तर लय लाज वाटायला लागली. मी म्हटलं चला मला नाही बाग फिरायचं आणि हिंडायचं चला आपलं. मग आलो बाया तिथून परत मग म्हटलं चल तुला रेल्वे बी दाखवतो रेल्वेत बसवतो. मग मी बी म्हटलं होय चला मला दाखवा रेल्वे बसवा रेल्वे. आणि गेलो तर त्या रेल्वेत बाया गर्दी कसली खेचा खेचे. मी म्हटलं मला रेल्वेत नाही बसायचं लांबनं बघितली तीच बरं झालं बसल्यागतच आहे का होतो. हां तर रेल्वेत चढाई येते का गर्दी खेचा खेची पडलं तर माझा हात पाय चांगला आहे तर धड दाखवत ते मोडायचं. 2 दिवस फिरायला आली मोड्या बर गावाकडची काय मला म्हणते 2 दिवस गेली की रेल्वे खाली पडली चेंदा मेंदा झाला तर मला सगळे गावाकडचे हसतील का नाही. चेंदा मेंदा बघून बघा नकोच मला म्हटलं त्यांना घरीच घेऊन आले करू म्हणा म्हटलं तर म्हणतो तो जा की शेजा बाजारच्या बायांच्यात बस. आता मी काय मला करावं बाया त्या बायांच्यात बा जायचं तरी कसं बसायला त्या बाया किती फॅशनेबल हो त्यांची साडी तर लय भारी हितवर भालाच घालते ते हित रंगवते ते लाली लावते ते वाटायला कानातलं बी कसलं बाया त्या बायला ते चाका एवढं मोठं घालते ते या हे बी करते त्या काय त्यांच्यात बसायचं त्यांचा इशय यगा माझा इशय यगा ते एवढ्या फॅशनेबल आणि मी हाशी येटीन काय आहे आणि त्यांच्यात मी जावंय बसायला काय तर सगळे माझे आहे तेवढी इज्जत जायची काय आहे. म्हणून मी म्हणते बर का परत तसंच त्याच बायांकडे बघत बसत ते सारखं काय ह्यांना बाया कळतच नाही. बाया ते बाय कच्ची बर हा ते बाय गच्चीवर यायाम करते की हत्ते बी तो हे तुवरच पॅन्ट घालून फिट बाया 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 बाय त्या बायला काय अक्कल बिक्कल आहे का नाही तिला का खोलीत कराय ना बाई यायाम. हा सगळ्या गोडे माणसांनी बघितलं कोणी तर काय बाय त्या बायची इज्जतच जायची तू जाऊ दे मोर द्या बघू द्या तिच्याकडे बघते ना माझ्याकडे तर नाही ना बघायची मग जाऊ दे तिकडे बघू त्या खुशा बर का हो. परत तसंच तुमचं त्याच बायाकडं काय बाया हे त्या बायाकडे बघत बसतं तर कामाला जातं का नाही तर काय माहीत का त्याच जाऊ त्या मुरुदे मला आपलं उद्या बसवून द्या मग तुम्हाला काय नाटकं करायची तिथे करा मग आपलं फाजेलपणा काय तरी
हे काय मुंबईत मारायचं माणूस सवय नसल्या काय करते तर बाया जीव नुसता गुदमरून गेलाय दोनच दिसत नको नको झाले खरंच नको नको झाले म्हणून मी ह्यांना सारखे म्हणते की मला त्याच बायांकडे मला तरी ह्यांच पटना चालेल मी हाय मी बोलते तर माझ्याकडे कुठलं लक्ष देत ते भया मला आपलं उद्यापासून द्या माझी मी जाते नीट नाही मी हात पाय काढत इष्टीतनं बाहेर आणि गेली की नाही मी तुम्हाला लगेच फोन करते की मी पोचले म्हणून तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका कसलंच मला टेन्शन तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला कशाचं टेन्शन येत असं चुकं बिकल म्हणून पण आता डायरेक्ट इष्टीत बसून दिल्यावर कशी चुकल बरोबर कॅन्डाला उतरते जाते की घरी आणि फोन बी करते म्हणते की काय बाया मला तरी ह्या मुंबईत नाहीच करणं मी आपली माझ्या गावालाच बरी आहे तुम्हाला कसं वाटतं गावच बरं का नाही मोकळा हवा चुलीची भाकरी कसं शरीर सदृढ राहतं की नाही म्हणून आपलं आपलं माझ्या गावालाच मी बरं धन्यवाद.